नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या परिस्थितीत आवडीच्या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळतेच असं नाही, आणि मिळाली तरी अनेक आव्हानं समोर उभी राहतात। त्यामुळे उद्योगाच्या वाटेवर बरेच तरुण जाताना दिसत आहेत। काही तरुणांना घरचा पिढी जात उद्योग खुणावतो, तर काही नवीन उद्योगांकडे आकर्षित होतात। अशाच एका तरुण उद्योजकाला आज आपण भेटणार आहोत। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील ढेकरी ह्या गावचा हा अत्यंत धाडसी, विचारवंत, अभ्यासू दृष्टिकोन बाळगणारा तरुण आहे रोहन लाटे। आज 35 गायींचा डेअरी फार्म चालवणाऱ्या रोहनला हे यश काही सहजासहजी मिळाले नाही। आर्थिक अडचणींसह इतरही अनेक अडचणींना त्याला सामोरं जावं लागलं। रोहनचं मूळ शिक्षण कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालेलं, जोडीला UPSC चा अभ्यासही झालेला। कारण त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ही संरक्षण सेवेची असल्यामुळे ती वाटही त्याला खुणावत होती। शहरात किरकोळ नोकरीवर समाधान मानण्यापेक्षा रोहनने डेअरी फार्म या उद्योगाची निवड केली। माझं नाव रोहन लाटे, राहणारा ढेकरी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। यूथ पुण्या मुंबईला जात आहेत, ठीक आहे, काय वाईट नाही आहे। जर तुम्हाला तिथं काहीच ऑप्शन नाही आहे तर तुम्हाला तो बेस्ट ऑप्शन आहे। पण तुम्हाला गावाकडं ऑप्शन असून तुम्ही तिथं 10-20 हजारवर का काम करताय? आता हां, त्याला फेस करावं लागेल। जर तो इथं करतोय तर मेन येतो की समाज, समाजाला फेस करावं लागतं। पण तो समाज काय तुम्हाला नंतर तुम्हाला कामी येणार नाही, तो आपला उदरनिर्वाह नाही करणार। हां, तुम्हाला काय ते दोन जो गोष्टी बोलतील, हे करतील ते करतील, पण शेवटी तुम्हाला करायचं आहे ते तुम्हालाच आहे। आणि ह्याच्यात मला फ्युचर दिसलं। नोकरी म्हणजे सिक्युरिटी, एकदा कामाला लागलं की 50-60 वर्षापर्यंत काम करा, तिथून पेन्शन घ्या आणि बसा। पण इथं मला एक दिसलं की जर युथनी 1-5 वर्ष जर ह्या बिझनेसमध्ये दिली आणि एम मोठं ठेवलं की बटनवर तुम्ही कॉम्प्युटरवर बसून सगळं करताय, हे स्वप्न जर ठेवलं आणि 1-5 वर्ष तुम्ही मेहनत केली, मग ते काही तुम्ही बघायचं नाही तुमच्याकडे। 5 वर्ष काम करायचं, तिथून तुम्ही जोपर्यंत आहेत तुमच्या पुढच्या 10 पिढ्या ह्या बिझनेसवर बसून खातील। बिझनेस हा छोटा नाही आहे। कुठलाही दुसरा बिझनेस चालू करायचा, तुम्हाला 5-10 लाखापासून बिझनेस, 5-5 मध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट होईल। ह्या बिझनेस स्टार्ट करायचं म्हणल्यावर तुमची इच्छाशक्ती, समाजाला लढण्याची ताकद आणि दुसरं घरच्यांची साथ, आणि तिसरं म्हणजे एक असे पॉईंट जर म्हणलं तर की एक मोठ्या प्रमाणात फायनान्स पाहिजे तुमच्याकडं, म्हणजे इकॉनॉमिक तुमचं बॅकअप स्ट्रॉंग पाहिजे। आपण कुठं आता 5-10 वर्ष झालं आपण HFकडे येतोय की बाबा HF, आधी तर म्हणायचं 70-75% ते टक्के कसे काढतात मला ते अजून कळालं। पण एक आहे की 70%, आता 100%वर आपण कुठंतरी यायला लागलो। 2 वर्ष तर आम्ही आणि भावानी आणि वडिलांनी यांनीच फार्म बघा, म्हणजे तुम्ही स्वतः इथं उतरून हे सगळं केलं? हां, सगळं आपण म्हणजे स्वतः सगळं कामगाराच्या जीवावर। हां, आणि हां, व्हायचं मूड ऑफ व्हायचा, डिसअपॉइंट व्हायचं की आपण काय केलंय हे वाटायचं। आधी वाटत होतं काय केलंय आपण, कुठून कुठं आलोय, म्हणजे जेव्हा मित्र पण एक ठरवलं तर आपल्या लोकांसारखं नाही, आपल्याला ते आत्ता करते तर आपण नंतर करू, आता आपण करून घेऊ हे काम, नंतर मग आता वाटत नाही काय। कारण की आता तेवढं म्हणजे जेवढं मेहनत आधी करावं लागत होती आता कमी होत चाललंय।